नमस्कार, स्वागत आहे मित्रांनो आपल्या आमच्या युट्यूब चॅनल जॉब स्टेशन मध्ये। मित्रांनो, आजच्या या व्हिडिओ मध्ये आपण बघणार आहोत 6 जुलै व 7 जुलैला विचारण्यात आलेले काही महत्वाचे प्रश्न तलाठी भरती 2019 मध्ये। नक्कीच मित्रांनो व्हिडिओ संपूर्ण बघा, कारण यातील काही क्वेश्चन रिपीट होण्याची शक्यता आहे। चला तर मग आजचा व्हिडिओ सुरू करूया। त्या अगोदर चॅनेलवर नवीन असाल, जॉब स्टेशन या चॅनलला सबस्क्राईब केलं असतं नक्की करा। डेली तुम्हाला आमच्या चॅनलमार्फत रेग्युलर अपडेट मिळत असतात भरतीचे, त्याचबरोबर इतर जॉब रिलेटेड घडणाऱ्या घडामोडींचे। तर बघा मित्रांनो, 6 व 7 जुलैला विचारण्यात आलेले काही प्रश्न। त्यातील पहिला प्रश्न, अपर्णा पोपट कोणत्या खेळाशी संबंधित आहेत असं त्याने विचारलेलं आहे। या जे खेळाडू आहेत ते कोणत्या खेळाशी संबंधित आहेत? करेक्ट आन्सर आहे त्याचं बॅडमिंटन। या फार पूर्वी बॅडमिंटन या खेळाशी संबंधित असलेले खेळाडू आहेत। त्यानंतर दुसरा क्वेश्चन बघा, 2018 सालचा राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार कोणाला मिळालेला आहे? याचं उत्तर आहे बघा, मीराबाई चानू, त्याचबरोबर विराट कोहली यांना 2018 सालचा राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार मिळालेला आहे। तुम्हाला अवॉर्ड्स रिलेटेड क्वेश्चन सुद्धा यामध्ये विचारलेले आहेत। त्यानंतर बघा तिसरा क्वेश्चन, माळढोक अभयारण्य कोठे आहे? माळढोक अभयारण्य जे महाराष्ट्रामध्ये आहे ते कोठे आहे असं त्याने विचारलेलं आहे। तर बघा, सोलापूर व अहमदनगर या 2 जिल्ह्यामध्ये ते विस्तारलेलं आहे माळढोक हे अभयारण्य। चौथा क्वेश्चन बघा, मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहेत? सध्याचे जे मुख्य निवडणूक आयुक्त भारताचे ते कोण आहेत असं त्याने विचारलेलं आहे। त्याचं करेक्ट आन्सर बघा, सुनील अरोरा हे सध्याचे मुख्य माहिती आयुक्त आहेत। त्यामुळे तुम्हाला यानुसार क्वेश्चनचे आन्सर द्यावं लागणार आहे। पुढचा क्वेश्चन बघा, पाचवा क्वेश्चन, भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार कोण आहे? या ठिकाणी बघा, महिला क्रिकेट T20 संघाची कर्णधार त्यांनी विचारलेला आहे मित्रांनो। याचं करेक्ट आन्सर आहे बघा, हरमनप्रीत कौर या सध्या भारतीय क्रिकेट संघाच्या T20 कर्णधार आहेत, T20 संघाच्या कर्णधार हरमनप्रीत कौर आहेत, तर जे वन डे टीम आहे तिच्या वेगळ्या कप्तान आहेत। त्यानंतर बघा सहावा क्वेश्चन, गलगंड हा रोग कशाच्या कमतरतेमुळे होतो? सायन्स रिलेटेड क्वेश्चन आहे बघा। हाच उत्तर आहे आयोडीन रिलेटेड जर कमतरता असेल तर गलगंड हा रोग होतो। त्यानंतर बघा पुढचा क्वेश्चन, विनू मक्कन चषक कोणत्या स्पर्धेशी संबंधित आहे? हा जो दिलेला चषक आहे तो कोणत्या स्पर्धेशी संबंधित आहे असं त्याने विचारलेला आहे। याचं करेक्ट आन्सर आहे क्रिकेट या संबंधित आहे विनू मक्कन हा चषक। पुढचा क्वेश्चन बघा, आठवा क्वेश्चन, भूकंप मापन कोणत्या यंत्राद्वारे केले जाते? आलेला भूकंप कोणत्या यंत्राद्वारे मोजला जातो? तर याचं करेक्ट उत्तर आहे सिस्मोमीटर हे मापक आहे भूकंप मापन करण्यासाठी। पुढचा क्वेश्चन बघा, कविता राऊत यांना अर्जुन पुरस्कार कोणत्या साली मिळाला? संपूर्ण तुम्हाला अवॉर्ड्सची जे लिस्ट आहे ती लक्षात ठेवावी लागणार आहे यासाठी। याचं करेक्ट आन्सर आहे 2013 साली कविता राऊत यांना अर्जुन पुरस्कार मिळालेला आहे। पुढचा क्वेश्चन बघा, माहितीच्या अधिकाराखाली किती दिवसात निकाल द्यावा लागतो किंवा किती दिवसात त्याची माहिती अर्जदाराला द्यायला लागते? याचं करेक्ट उत्तर आहे 90 दिवस। 90 दिवसाच्या आत तुम्हाला अर्जदार केलेल्या व्यक्तीला याची माहिती द्यावी लागते। तिसरा पुढचा क्वेश्चन बघा, खानदेशचे जुने नाव काय आहे? खानदेश या विभागाचे जुने नाव काय आहे? तर याचं करेक्ट आन्सर आहे कन्नादेश। आपण खानदेश या भागाला पूर्वी कन्नादेश म्हणून ओळखलं जात होतं। पुढचा क्वेश्चन बघा, खेलो इंडिया 2019 कोठे आयोजित करण्यात आलेला? खेलो इंडिया आपल्याला माहिती आहे की सेंट्रल गव्हर्नमेंटद्वारे ही स्पर्धा घेतली जाते, जे अपकमिंग खेळाडू आहेत त्यांच्यासाठी। ही 2019 मध्ये कोठे झालेली होती? तर ती 2019 मध्ये पुणे महाराष्ट्रामध्ये झालेली होती। पुढचं क्वेश्चन बघा, सध्याचे माहिती आयुक्त कोण आहेत? सध्याचे जे माहिती आयुक्त आहेत भारताचे ते कोण आहेत असं त्याने विचारलेलं आहे। याचं करेक्ट आन्सर आहे सुधीर भार्गव हे सध्याचे माहिती आयुक्त म्हणून काम करत आहेत। नंतर पुढचा क्वेश्चन बघा, 6वी US-India कॉन्फरन्स कोठे पार पडली किंवा कशा प्रकारे तारीख होती ती तुम्हाला सांगायचं आहे। याचं करेक्ट आन्सर आहे मुंबई। 6वी जी US-India कॉन्फरन्स होती ती मुंबई या ठिकाणी पार पडलेली आहे, हे करेक्ट आन्सर आहे। पुढचा क्वेश्चन बघा, 15वा क्वेश्चन मित्रांनो, महाराष्ट्र स्टार्टअप सप्ताह जो 2019 मध्ये कधी पार पडला, कोणत्या तारखेला पार पडला? याचं करेक्ट आन्सर आहे 26 जानेवारी ते 1 फेब्रुवारी 2019 दरम्यान महाराष्ट्र स्टार्टअप सप्ताह पार पडलेला आहे। यावरून तुम्हाला समजून जाईल मित्रांनो, क्वेश्चनची लेवल जे आहे ते जीकेचे ते फार सोपे आहे। तुम्ही जर करंट अफेअर्स व जे अवॉर्ड रिलेटेड काही गोष्टी वाचून घेतला तर नक्की तुम्हाला एक चांगली संधी मिळेल यामध्ये चांगला स्कोर करण्याची। याबाबतचे नवीन अपडेट्स मी तुम्हाला देतच राहणार आहे, त्याच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। डेली तुम्हाला जे काही क्वेश्चन पेपर होतील त्यातले काही महत्त्वाचे क्वेश्चन मी तुमच्यासाठी घेऊन देतो आहे, त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।